ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये देखील सर्व यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. नागपूरमधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हा तात्काळ सुरू करा अशा सूचना नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी दिलेल्या आहेत. तसंच त्यांनी मेयो मेडिकल एम्स मधील प्रकल्पांची पाहणी सुद्धा केलेली आहे. या पाहणी दरम्यान बांधकामासह आवश्यक सुविधा या 10 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या तात्काळ मेयोमध्ये ऑक्सिजनचे 2 प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. तसंच दर आठवड्याला ऑक्सिजन ऑडिट करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. बातमी परभणीची आहे. परभणी जिल्हा प्रशासन सुद्धा नव्या व्हेरियंटच्या धोक्यासाठी आता सज्ज झालेला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख इंडस्ट्री तसंच एंट्री पॉईंटवर प्रशासनाची करडी नजर असून जिल्ह्याच्या एंट्री पॉईंटवर कोरोना प्रमाणपत्राची तपासणी करून जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जातोय. तर तपासणी नाक्यावर लसीकरण आणि RT-PCR चाचणी केली जाते. शिवाय कोविडच्या या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पेट्रोल पंपावर 1 डोस घेतलेलं प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही असा आदेश सुद्धा काढलेला आहे. परभणीतील नागरिकांनी काळजी घेतली नाही तर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.